नमस्कार, मी कविता। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये। अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले कल्याण डोंबिवलीतील प्रख्यात नाडीतज्ज्ञ वैद्यराज भाऊसुळे यांच्या नावाने वृद्धाश्रम सुरू करून त्यांच्या कार्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे। वैद्यराज भाऊसुळे यांच्या दुःखद निधनाबद्दल डोंबिवलीतील भाऊसुळे अर्कशाळेत एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। या शोकसभेत बोलताना पत्रकार तुषाराजे यांनी भाऊसुळे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला। गोरगरीब अनाथ वृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्याची भाऊसुळे यांची मनीषा होती, त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते। आजच्या शोकसभेत आपण निर्धार करूया की भाऊसुळे यांच्या नावाने एक अत्याधुनिक वृद्धाश्रम सुरू करूया, असे आवाहन पत्रकार तुषार राजे यांनी केले व उपस्थितांनी ही कल्पना उचलून धरत वृद्धाश्रमाला सहकार्य करण्याची हमी दिली। वैद्यराज भाऊसुळे यांच्या कार्याचा आढावा घेताना तुषार राजे यांनी सांगितले की वृद्धाश्रमासाठी भाऊसुळे यांनी रत्नागिरीजवळ जागाही घेतली आहे। आता पुढील काम आपल्याला करायचे आहे। तसेच सर्वत्र विखुरलेला सिकेपी समाज एकत्र आणण्याची भाऊंची इच्छा होती, याचीही आठवण करून दिली। तळोजा येथील सेवा वृद्धाश्रमाचे तसेच गगनगिरी महाराष्ट्र ट्रस्टचे अभानंद महाराज यांनी वृद्धाश्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। तसेच भाऊसुळे यांच्या नाथपंथीय वाटचालीची माहिती दिली। प्रारंभी स्मिताराजे यांनी भाऊंच्या आध्यात्मिक कार्याचा आढावा घेतला। भाऊंच्या निधनाने आपले पितृचित्र हरपल्याची भावना व्यक्त केली। थोडक्यात परिचय करून देण्यासाठी, अगदी म्हणजे भाऊंचा परिचय फार मोठा आहे, परंतु मी त्यातल्या त्यात थोडक्यात परिचय करून देणार आहे। भाऊंचे आध्यात्मिक गुरु अहमद शाह अकबर शाह वली उर्फ वली बाबा हे भाऊंना कल्याण येथे भेटले, ते 165 वर्षापर्यंत जगले आणि त्यांना 10-20 फेब्रुवारी 1970 रोजी म्हणजे फाल्गुन धर्मबीजेच्या दिवशी भाऊंनी संजीवनी समाधी दिली। पण त्यापूर्वी त्यांनी भाऊंना सांगितले की तुम जाके उसको मिलो, म्हणजे भालचंद्र महाराज जे कणकवलीला होते आणि तिथून जे भाऊ निघाले माहूर गडाहून कणकवलीपर्यंत, हा प्रवास फार मोठा होता। 6 महिने सतत पायी प्रवास करत भाऊ तिथे पोहोचले, पण तिथे गेले तोपर्यंत भाऊंना कशाचेही भान नव्हते, अगदी नेसत्या वस्त्राचेही भान नव्हते। सतत 6 महिने भाऊ चालत होते आणि जेव्हा भालचंद्र महाराजांकडे भाऊ गेले, महाराजांनी त्यांच्या अंगावर एक टरबूज फेकून मारलं, त्यावेळी भाऊ भानावर आले आणि त्यांनी अक्षरशः आधाशासारखं ते टरबूज खात होते। इतकी त्यांना भूक लागली होती की 6 महिने अन्न वस्त्र निवारा या कशाचीही त्यांना तमा नव्हती। आणि ते खाऊन झाल्यानंतर महाराजांच्या शिष्यांनी भाऊंना स्नान घातले, कपडे घालू दिले आणि तिथून जे भाऊ निघाले, ती नाडी परीक्षा हे शिक्षण भाऊंना वली महाराजांकडे मिळालं। ज्या माणसाचं काम मोठं असतं त्या माणसासाठीच लोक जमतात आणि भाऊ हे कार्याने मोठे होते आणि कार्याने आजही ते आपल्यात आहेत। भाऊंचं कार्य आपण काय वर्णाव, त्यांनी जो एवढा लोकसंग्रह निर्माण केला तो लोकसंग्रह त्यांच्या कार्याची पावती देतो। आता मी शहाकाकांशी बोलत असताना त्यांनी मला एक चांगली आठवण दिली। आज भाऊची शोकसभा आपण आयोजित केली, पण भाऊ अनेक वेळा अशोक हे नाव लिहिताना अ-शोक लिहायचे, कधी शोक करायचा नाही तो अशोक, अशी एक भाऊंची प्रथा होती। भाऊंना अगदी खूप वर्षापासून, जरी मला 80 झाल्यापासून तरी मी किमान ओळखतो, म्हणजे तपसी पांडे चाळीपासून ते रामबागेत राहत असल्यापासून, त्यानंतर इथे ब्लॉकमध्ये आल्यापर्यंत। आम्ही जेव्हा 1984 साली आमच्या समाजाचा कल्याणमध्ये सर्वे केला तेव्हा भाऊ गुरुदालन शाळेच्या मागे राहायचे आणि आम्ही जेव्हा भाऊंच्या घरी गेलो रात्री 9:30 सर्वेसाठी, आणि आमचं काम तेव्हा भाऊंना एवढं आवडलं की पुढच्या सगळ्या सर्वेच्या टप्प्यात भाऊ सुद्धा आमच्याबरोबर सहभागी झाले। आणि त्यानंतर एक मित्रत्व वाढत गेलं। भाऊंचं कामगार पुढारी म्हणून काम मी जवळून बघितलं, भाऊंचं पत्रकार म्हणून काम मी जवळून बघितलं। भाऊंनी जेव्हा नाडी परीक्षा सुरू केली ठाकुरलीला याच्या आणि दुसरीकडे त्यांचा जे दवाखाना होता तिकडे असणारी गर्दी, ठाकुरलीला असणारी गर्दी ही त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देते। आणि भाऊंच्या गुरुंनी त्यांना कानमंत्र दिला होता की आपण जे कमवतो, जे उत्पन्न कमवतो त्याचे 3 भाग करावेत, एक कुटुंबासाठी ठेवावा, एक व्यवसायासाठी ठेवावा
आणि त्यातला एक भाग हा दान द्यावा, चांगल्या कामासाठी दान द्यावा, आणि त्या हेतूने भाऊ नेहमी दान देत असत. येणाऱ्या प्रत्येक माणसाला काही ना काही फुलाची पाकळी देत असत. भाऊंबरोबर शिवशाहीर बाबासाहेबांकडे जाण्याचा अनेकदा प्रसंग आला. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.